नमस्कार, पौष्टिक रेसिपीच्या नवीन भागामध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या आवडीचे पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी एक मी पाऊल घेतला आहे, त्यामध्ये 1/4 वाटी गव्हाचे पीठ घालून घेतले आहे, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून चपातीला जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा घट्ट अशी मळून घ्यायची आहे. बघू शकता मस्त घट्ट कणिक आपली मळून होत आहे. एकावेळी जर पाणी घातलं तर सगळं पूर्ण पातळ होऊ शकतं, त्यामुळे घट्टसर गोळा हा आपल्याला मळून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. त्यामध्ये आता आपण 1/2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे मोदक हे आपले लुसलुशीत व्हायला मदत होते. आणि परत एकदा छान मळून घेतलेलं आहे आणि आता हे मी रेस्ट होण्यासाठी 1/2 तास झाकून ठेवून देणार आहे. आता कणिक सेट होती आहे तोपर्यंत आपण मोदकाचे सारण करून घेऊयात. त्यासाठी एक सुका नारळ मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे. आता गॅसवरती 1/2 चमचा तुपामध्ये आपण 2 ते 3 बदामाचे काप घालून मस्त तूप हलकंसं परतणार आहे. आणि त्यामध्ये आता नारळाचा खीस जो मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. त्याच्याऐवजी तुम्ही खिजूनसुद्धा घेऊ शकता. साधारणतः त्याला 1/2 मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. झालेला आहे. आता त्यामध्ये 1/2 कप गुळ पावडर मी घालून घेणार आहे. गॅस हा मंद याच्यावरतीच ठेवायचा आहे आणि सगळं मिश्रण एकजीव होऊपर्यंत आपण परतून घेणार आहे. गुळ पावडरऐवजी तुम्ही चाकूने खिसून घेतलेला गुळसुद्धा वापरू शकता. बघू शकता 2 मिनिटापर्यंत हे मोदकाचं सारण आपलं छान परतून घेणार आहे. आणि मस्त आता आपलं हे सारण आहे ते रेडी झालेलं आहे. मी गॅसचं बर्नर बंद करत आहे. तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारे जे छोटे छोटे पाने आहेत कणकेचे ते लाटून घेणार आहे. कणिक ही मस्त सेट झालेली आहे. आता त्यामध्ये एक मोठा गोळा घेऊन चपातीला जशी घडी घालतो तशी आपल्याला नाही घ्यायची, मोठा आहे तसं चपाती मोठी लाटून घेणार आहोत. बघू शकता चपाती आपली आता ही रेडी होत आहे. आणि आता मोदक आपल्याला एकसारख्या आकाराचे हवे आहेत, त्यासाठी मी एक त्याला छोटी वाटी घेतलेली आहे. त्यानेच आपण मस्त आता छोटी छोटी पानं काढून घेणार आहे. बघू शकता एकसारखी किती छान असे पानं रेडी झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण नको असलेला भाग तो काढून घेणार आहे. आणि आता त्यामध्ये जे सारणाचं सारण केलेलं आहे मोदकाचं ते आपण 1/2 चमचा मस्त फुललं असं व्यवस्थित बसण्यासारखं आपण घालून घेणार आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपण मोदक हा सगळा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. आणि दोन्ही हाताच्या साह्याने आता आपण मस्त असा मोदक बंद करून घेणार आहे. थोडंसं चिटकतंय असं वाटलं तर तुम्ही पिठाचा हात लावून घेऊ शकता किंवा तेलाचाही हात लावून घेऊ शकता. आता एक स्टीमर मी घेतलेला आहे, त्याच्यामधली जी डिश असते त्याला मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये सगळे जे तयार झालेले मोदक आहेत एक एक करून व्यवस्थित ठेवून घेणार आहे. दुसऱ्या पद्धतीने ही मोदक मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता मस्त असं बंद करून घ्यायचं आहे. कसला सुरेख झालेला आहे. बघू शकता एकाच आकाराचे असल्यामुळे किती दिसायला मस्त असे मोदक झालेले आहे. आणि आपलं स्टीमरमधलं पाणीही छान उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत. साधारणतः 10 ते 12 मिनिटांमध्ये हे मोदक उकडून होतात. आता आपण बघूयात तयार झालेत का असं हाताने दाबून चेक करायचं आहे. हाताला जर कणी चिटकली नाही तर मग समजायचं की मोदक आपले रेडी आहेत. आपले रेडी झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेते आहे.
अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक रेडी झालेले आहेत गणेश जयंतीनिमित्त। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हा जर व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।